ग्रामपंचायत ग्रामसेवकांचा तिढा आणखीनच वाढत चाललाय. विहा मांडवा येथील प्रकरण मार्गी लागत नाही तोच आता तालुक्यातील चिंचाळा ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयास 2 महिन्यापासून ग्रामसेवकच नसल्यानं 10 सप्टेंबर पर्यंत प्रश्न मार्गी न लागल्यास पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर दिनांक 10 सप्टेंबर रोजी धरणे आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. पैठण तालुक्यातील चिंचाळा ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयास 2 महिन्यापासून ग्रामसेवकच नाही. ग्रामपंचायतला 3 गावाचा विस्तार असून ग्रामपंचायतचे कार्यालय चिंचाळा गावात असल्यामुळे येथूनच 4 किलोमीटरवर मिरखेडा 3 किलोमीटरवर चौंढाळा गाव आहे. ग्रामस्थांना छोट्या मोठ्या कामासाठी ग्रामपंचायतला खेटे मारावे लागतात पण ग्रामसेवक नसल्यामुळे ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयाला जाऊन देखील निराशच होऊन माघारी येतात. ग्रामसेवक यांची 2 महिन्यापूर्वी चिंचाळा येथून बदली झाल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच यांनी पंचायत समिती स्तरावरती वारंवार विनंती केली, अर्जही दिला पण 2 महिन्याची वाट बघून त्यांना ग्रामसेवक मिळाला नाही. त्यामुळे गावातील ग्रामस्थांनी 8 दिवसांमध्ये आम्हाला ग्रामसेवक मिळाला नाही तर आम्ही उच्च स्तरावर आंदोलन करू असा इशाराच दिलाय. आमचे 2 गाव येतात तर तीनही गावामध्ये आम्हाला 2 महिन्यापासून तत्कालीन पहिले आम्हाला ताटेसाहेब म्हणून होते तर ते अपडाऊनला त्यांना थोडंसं जाई करण्यासाठी अंतर लांब असल्या कारणाने त्यांनी त्यांची बदली करून घेतली होती. त्यानंतर आम्हाला कोणत्याही प्रकारचा ग्रामसेवक आतापर्यंत आमच्या ग्रामपंचायतला आलेला नाही. माझी एवढीच विनंती आहे की आम्हाला 2 महिन्यापासून जो ग्रामसेवकाचा जो तुटवडा आहे तो भरून काढण्यात यावा, कुठेतरी आम्हाला कोणतरी नवीन ग्रामसेवक देण्यात यावा जेणेकरून आमच्या गोरगरीब सामान्य लोकांचे कामं होतील. यावेळी ग्रामपंचायत कार्यालय येथे उपसरपंच चिंचाळा मनोहर करताडे, ग्रामपंचायत सदस्य चिंचाळा बद्रीनारायण बोडखे, सदस्य बाळासाहेब बोडखे, ऑपरेटर रवींद्र बोडखे, विष्णू बोडखे, कैलास बोडखे, विक्रम येवले, अभिषेक करताडे तसेच व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पन्हाळकर यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. कैलास सातपुते, MCN News, विहा मांडवा.